पर्यावरणात होणारे गंभीर बदल लक्षात घेत पर्यावरण संवर्धनाचा संदेश जगभर पोहोचवण्यासाठी कोल्हापुरातल्या 4 मित्रांनी 70 दिवस 20 देशांचा प्रवास मोटारीनं करत लंडन गाठलं. प्रवासात त्यांनी पर्यावरणाविषयी प्रबोधनही केलं. 15 एप्रिल रोजी शिवाजी विद्यापीठातून सुरू झालेला हा प्रवास 22 जून रोजी पूर्ण झाला. या प्रवासातला आपला रंजक अनुभव या चौघांनी कोल्हापुरात प्रसारमाध्यमांसमोर उलगडला. कोल्हापुरातील विख्यात गिर्यारोहक हेमंतभाई शहा, बांधकाम व्यावसायिक मदन भंडारी, बापू कोंडेकर आणि सुधीर बोरा या 4 मित्रांनी 15 एप्रिल ते 22 जून असा 70 दिवसांचा कोल्हापूर ते लंडन हा रोड ट्रीपचा आगळा वेगळा प्रवास त्यांनी कारद्वारे पूर्ण केला. तब्बल 19,000 किलोमीटरच्या या प्रवासादरम्यान या प्रवाशांनी नेपाळ, उझबेकिस्तान, किर्गिस्तान, तुर्कस्तान, रशिया, जॉर्जिया, बल्गेरिया, सर्बिया, हंगेरी, झेक रिपब्लिक, बेल्जियम, युनायटेड किंगडम, ग्रीस अशा देशांचा प्रवास केला. या दरम्यान त्यांनी सेव्ह वॉटर सेव्ह नेचर हा पर्यावरण रक्षणाचा संदेश प्रत्येक देशात पोहोचवला. जागतिक पर्यावरणाचा जो बिघाड झालेला आहे त्यामुळं अत्यंत मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो, कुठं कुठं बर्फ पडतात. म्हणजे पूर्वीच्या जर 20 वर्षाच्या कालावधीत बघितलं तर समतोल प्रमाणात पाऊस पडणं निसर्ग होता, तो सध्या नाही आहे. कोल्हापूरच्या ठिकाणी सारख्या ठिकाणीसुद्धा 42 टेम्परेचर जातं आहे. हा सगळा समतोल जो ते निसर्गावर आहे आणि निसर्ग वाचला पाहिजे, त्यातलं पाणी वाचलं पाहिजे, हा दृष्टिकोन आम्ही अभ्यास केला. अभ्यासामध्ये आम्हाला बऱ्याच ठिकाणी चांगले रिझल्ट मिळाले की त्या गोष्टी जर आपण इथं केल्या तर त्या चांगल्या पद्धतीनं आपल्या इथं त्याचा वापर केल्यानंतर पाणी बचाव होईल आणि निसर्गसुद्धा जोपासण्यास आपल्याला त्याची मदत होईल. अनेक अडचणीतून हा प्रवास पूर्ण करत कोल्हापूरच्या चौघांनी नवा मापदंड निर्माण केलाय. शिवाय 20 देशांना भेटी देत लंडनच्या भूमीवर भारत देशाचा तिरंगा फडकवलाय. त्यांच्या उपक्रमाचं कौतुक होतंय. यावेळी राजीव लिंगरस, डॉक्टर संदीप पाटील उपस्थित होते.